आपल्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून सकट पतीपत्नी हे ब्लॅकमेलर आहेत असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांनी केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे. दरम्यान स्वतः नगरसेवक मनोज शेजवाल यांनी आपला व्हिडिओ प्रसार माध्यमांना पाठवला. त्यामध्ये आपली बाजू मांडताना ते म्हणाले की आपण सोलापुरात नव्हतो असं असताना देखील आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रामलिंग सकट आणि त्यांची पत्नी हे दोघे ब्लॅकमेलर आहेत. जाणीवपूर्वक ते लोकांना त्रास देतात. पोलीस प्रशासनानं याची सखोल चौकशी करावी अशी मागणी नगरसेवक मनोज शेजवाल यांनी केली. रामलिंग सकट हा माझ्या प्रभागातील राहतो. रामलिंग सकट गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याचं काम हा रामलिंग सकट आणि त्याची बायको या ठिकाणी करते आहे. अनेक लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत आणि जर तक्रार त्यांच्याबद्दल जर कोणी पोलीस स्टेशनला करायला गेलं तर तो इसम स्वतःच्या अंगावर ब्लेड मारून घेतो, स्वतःचं घर फोडतो, बायकोला विष पाजतो, स्वतःचं घर जाळतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की रामलिंग सकडचा हा धंदा आहे आणि त्याला आमच्यातलेच काही विघ्न संतोष लोक त्याला साथ देत आहेत आणि त्याला करण्याला हे कारणीभूत ठरत आहेत. यांनी माझ्यावरच खोटे गुन्हे नाही दाखल केले तर माझ्या कार्यकर्त्यांवरही देखील खोटे गुन्हे दाखल करतायत, जेणेकरून माझ्या मागच्या कार्यकर्त्यांनाही त्रास व्हायला पाहिजे असे अनेक कार्यकर्त्यांवर यांनी खोटे गुन्हे दाखल करायचे दम दिलेला आहे आणि हा करतोय. जसं आता या चार पाच कार्यकर्त्यावर हे जे गरीब पोरं आहेत ज्यांचा हातावर पोट आहे, जो रोजंदारी जोपर्यंत करत नाही, मोलमजुरी करत नाही तोपर्यंत यांचं पोट भरत नाही अशा पोरांवर देखील यांनी हे खोट्या केसेस केलेले आहेत. आणि पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण याची पूर्ण खात्री करून हा जे काही कारवाई असेल ती आपण करावी.